फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चरामध्ये देव भरुनिया राही येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार कुठल्याशा रूपामध्ये येतो बनुनी आधार संकटात वाचवाया भक्तासाठी देव पावला देव पावला पावला देव पावला देव पावला. हा काय मग दुर्गाबाई मज्जा आली की नाही? आज एकदम धमाल गेली ना सबन दिवस. हो खूप मज्जा आली. तुम्ही ना इथे सगळे हट्ट पुरवत असता, कधीतरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणायला हवं. अगं लहान मुलं ती, ते लोक लहान मुलं हट्ट नाही करणार तर कोण करणार? बाय द वे लहान मुलांवर हटवलं तुझं सगळी गोष्टी झालं की नाही घेतलं? हा नाही तर घरी गेल्यावर तुला आठवेल हे राहिलं ते राहिलं. शशा सगळ्यांचं शॉपिंग झालं. अम्या तू शशा तू अरे कसं आहेस? अरे किती वर्षांनी भेटतोस. हो ना यार केवढा झालाय. चालतच रे. मला वाटतं आपण लोंढेवाड्यानंतर आज प्रथमच भेटतो होतो आपण. 110% आणि ते सुद्धा असे रस्त्यावरती. काय लेखा, एका गावात राहतोस एका शहरात राहतोस, फोन नाही निरोप नाही. मला तरी माहिती आहे का की तू इथेच असते. अरे काय झालं, 2 वर्षापूर्वी परत इथे आलो. तुला इथलं सिटी हॉस्पिटल माहिती आहे ना? ऑफकोर्स माहिती आहे. अरे खूप प्रसिद्ध आणि मोठं हॉस्पिटल आहे ते. मग त्या सिटी हॉस्पिटल मधल्या हार्ट डिपार्टमेंटचा मी हेड आहे. काय म्हणतोस काय? ग्रेट यार. येस 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 ग्रेट. माझं सोड, तुझं काय चाललंय मला सांग. नोकरी आय टी डिपार्टमेंट. क्या बात है. म्हणजे ते आपण बोलतो ना 10 ते 6 4 वेळा चहा. बाय द वे ही माझी बायको. नमस्कार वहिनी. नमस्कार. काय आहे, मी स्वतः ओळख करून देतो. हा काय ओळख करून देणार नाहीये. माझं नाव अमित रेड्डी. आम्ही लहानपणापासूनचे एकत्र मित्र. आणि ही माझी मुलगी. काय गे चिमणे कशी आहेस? काका मी काय चिमणी आहे का? अरे चिमणी आहेस तू, छोटीशी स्वीटशी प्यारीशी आहे ना. नाव काय तुझं? दुर्गा. बाप रे दुर्गा, काय महत्वाचं आणि जबरदस्त नाव आहे तुझं. मला सांग तू कितवीत आहेस आणि काय करतेस तू? मी 4th स्टँडर्डला आहे. बर, माझ्या स्कूलचं नाव IES चंद्रकांत पाटकर विद्यालय. बर. आणि तुला माहितीये माझा जो बेंच पार्टनर आहे ना तो खूप डब्बू आहे. त्याला काहीच येत नाही तरी तो माझ्याशी कॉम्पिटिशन करतो. पण नेहमी क्लास मध्ये मीच फर्स्ट येते. वाव. आणि टीचर माझं नेहमी कौतुक करतात. तू आणि काय काय करतेस मला सांग. मी स्पोर्ट्स मध्ये पण पुढे आहे. मला स्विमिंग आवडत, रनिंग आवडत, लंगडी आवडते, डॉजबॉल पण खेळते मी. बाप रे बाप रे बाप, किती किती. बघ मी उगाच नाही म्हटलं चिमणी तुला, किती चिवचिवाट करते. काका तू काय करतो? मी ना मी हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करतो. ऑपरेशन ते तर मी पण करते. तू ऑपरेशन सुद्धा करतेस? अरे बापरे, म्हणजे ही नुसती दुर्गा नाहीये, ही डॉक्टर दुर्गा आहे. माझा बिल्डिंग फ्रेंड मिहिर तो सुईला खूप घाबरतो. अच्छा. आमच्या भावल्यांचं जे ऑपरेशन आहे ना ते मीच करते. माझ्याकडे ना मिहिर पेक्षा मोठा डॉक्टर सेट आहे. बापरे. आणि माझी अजून एक फ्रेंड सई, तिचे बाबा पण डॉक्टर आहेत. अच्छा. पण ते तुझ्यावर का ऑपरेशन नाही करत, त्या गोड गोळ्या देतात. अच्छा गुड. दुर्गा बेटा किती बडबडतेस,
तो बघ काका कंटाळला बघ. आता असू दे असू दे. बर तू चॉकलेट खाणार? चॉकलेट पण आई राखवे. काळजी करू नकोस, मी डॉक्टर आहे ना, आईला मी समजावेन. एक मिनिट संजय चॉकलेट दे जरा. ठीक आहे. पण त्याआधी तुला मला काहीतरी एक ना गिफ्ट द्यावं लागेल. पण माझ्याकडे नाहीये गिफ्ट. आहे ना एक छानशी स्वीटशी पप्पी. थँक्यू. ठीक आहे गुड हॅपी. पण तू माझ्या बर्थडेला येशील का? नाही नक्कीच येईन मी. कधी येतो तुझा बर्थडे? या संडेला. डन, मी तुझ्या बर्थडेला नक्की येणार आणि यापेक्षा खूप मोठं गिफ्ट घेऊन येणार. ठीक आहे. ओके बरं आम्या. मी काय म्हणतो चल ना, मी इकडे जवळच राहतो, पटकन एक कॉफी पिऊया. अरे नको रे, खूप इमर्जन्सी आहे. मी येईन नंतर निवांत जेवायला येईन मी. पण एक काम, तू मला भेटायला ना हॉस्पिटलमध्ये ये. आय नो इट साऊंड्स व्हेरी वियर्ड की हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलवतोय मी, पण काय आहे वहिनी की मी घरी कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्ती असतो. तेव्हा मी माझं हे व्हिजिटिंग कार्ड देऊन ठेवतो. कॉल मी एनी टाइम अँड ड्रॉप इन. ठीक आहे नक्की फोन करेन. ओके या बाय बाय चिमणी. बाय बाय चॉकलेट काका. सी यू ऑन युअर बर्थडे. यस श्योर. सी यू. बाय. फोन कर रे मला. नक्की बाय बाय. येतो. बाय बाय. बाय बाय सर ड्रायव्हर. बाय आजी. आजी आले का माझी बबडी? बस दमली असेल ना. काय ग तुझ्या हातात? आजी तुला माहितीये आम्हाला की नाही चॉकलेट काका भेटला होता. चॉकलेट काका म्हणजे? त्यांनीच तर मला हे चॉकलेट दिलं. शिल्लक राहिलं असेल तर ना रस्त्यात सगळं गट्टम. खूप यम्मी होत. आणि मग आजीने यम्मी वरण भात केलाय त्याच काय? तो नंतर. काय रे कोण भेटला होता? अगं आम्ही भेटला होता. तो नाही का लोंढेवाड्यात आपल्या बरोबर राहायचा अमित रेड्डीज. हा हा अच्छा. मोठा डॉक्टर झालाय इकडे सिटी हॉस्पिटल मध्ये असतो हल्ली. अरे वा त्यांनीच तर मला हे चॉकलेट दिलं. आजी आज माझा सरप्राईज डे. म्हणजे माझा तर बर्थडे जवळ होतो की नाही म्हणून आई बाबांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट घेतलंय. अगं बर्थडे साठी नाही ते शशांक. तर काय शशांक आणि काय फशांक झालं सरप्राईज फुटलं. डिटेक्टिव्ह दुर्गा देवी मम्मी बाबा तुम्हाला सरप्राईज देणार होते. माझी दुर्गा आहे सुशार तिच्यापासून काय आई लपवता येणार नाही. ए आई मी जाऊ ग घ्यायला. आत्ता जाऊ दे ना ग सगळे घालती. सगळ्यांना जाऊ दे तू आत्ता नाही जायचं. मी तुमच्या बरोबर आले म्हणूनच मला खेळायला पण मिळालं नाही. अच्छा मग बाबू सोबत कुणाला फिरायला जायचं होतं? जाऊ दे ग खेळायला थोडा वेळ. जा बेटा जा. जा ग जा थोडा वेळ पण जेवायला वेळेवर यायचं. आणि आता तू जाऊन येईपर्यंत तुझं ते यम्मी चॉकलेट जिरलेलं असेल मग यम्मी यम्मी वरण भात आणि भाजी पोळी खायची. ओके थँक्यू आजी. थँक्यू बाबा. अगं माझी शान. बाय बाय. आणि मम्माला कोण देईल? थँक्यू मम्मा. चला मी आवरून येते आई जरा. जमलं असाल ना. हो चल मी सुद्धा फ्रेश होतो. अगं त्या पिशव्या न्या तुम्ही. माफ करावं लागतं सगळं. आई महालक्ष्मी तुझ्या आशीर्वादानं इतकी गोड नात मिळाली आम्हाला. तिचं नावही तुझ्याच वरनं ठेवलंय. दुर्गा इतकं भरभरून सुख दिलंयस तू आम्हाला ते असंच कायम राहू दे. आई गुलाबजाम करावे ते फक्त तूच. आई तुझ्यासारखे गुलाबजाम जगात कोणीही करू शकत नाही. तुझ्या हाताची सर हिच्या हाताला कधी येणार देव जाणे. अहो ऐकते मी पण. काय रे शशी तू सारखा मागे लागतोस तिच्या?
अरे गुलाबजाम बनवताना तिने मदत केली आहे मला आणि तिचाही गोडवा उतरलाय बर का गुलाबजाम मध्ये. हो का, आश्चर्यच. अरे दुर्गेला आवडतात ना म्हणून केले मुद्दा. आता तिचा वाढदिवस आहे ना, आता आठवडाभर नाचत राहील नुसती. हल्ली काय ते साजरं करतात ना बर्थडे वीक. आई तुम्हाला कसं कळतं हे सगळं? माझ्या मंडळातल्या बायका माझ्या ज्ञानात भर घालत असतात. मंडळावरनं आठवलं, अगं तुमच्या त्या मंडळाची काहीतरी ट्रिप निघणार होती ना. हो जाणार आहे पुढच्या आठवड्यात, पण मी नाही जाणार आहे. का हो आई? अगं का काय, तुम्ही दोघं सारखे कामाच्या गडबडीत असता आणि मी गेले तर स्वयंपाक कोण करेल? आणि दुर्गीकडे बघायला नको का? अहो आई 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. हो पण तरी करू काहीतरी आम्ही. आणि आई तुम्हाला एक सांगू का, आपण स्वयंपाकवाली ठेवली तर. व्हेरी गुड आयडिया. वा वा, आता तुझंही वय झालंय. यु आर नॉट यंग यु नो अँड एनर्जेटिक. किती राबणार आमच्या रिसॉर्ट आहे. काहीतरी बोलू नको रे, तुझ्यापेक्षा अजून तरुण आहे मी. अगं बाई, आणि ताकद असेपर्यंत करतच राहणार मी, आणि तुमच्यासाठी माझ्या अंगात कायम ताकद राहणार. आई एकदम फिल्मी बोलतात. फिल्मी? हो मग. अगं जेव्हा ती तरुण होती ना, बाबांबरोबर प्रत्येक आठवड्यात 2 फिल्म बघायची. काहीतरी सांगतो उगाच. अरे दुर्गेला आवडतं मी केलेलं आणि मलाही आनंद मिळतो. ओके ओके मदर इंडिया, आपण बोलाल तसं. दुर्गाची आई, दुर्गाला बघा काय झालंय. ही बघा कशी काका पकडी खेळताना दुर्गाला दम लागला आणि ती पडली. हा कुठ लागला पाणी पाणी लवकर पाणी पाणी दुर्गा कुठं भेटा. हो भाऊजी मीचा आवाज आला म्हणून मी खाली जाऊन बघितलं. बघते तर दुर्गा पडली होती, मग आम्ही दोघी तिघींनी तिला वर आणलं. तिला बघा कुठे खर्चलं नाहीये ना. तिला बघा जरा, नाही लागलेलं तर नाही दिसत. मी डॉक्टर पाठकाला फोन करू का? गाडी काढून तिलाच घेऊन जातो मी. चल बेटा. अरे शशांक थांब जरा, ती काही न खाता पिता खाली गेली होती. अशक्तपणामुळे तिने ती पडली असेल. एवढं काय काळजी करणार का वाटत नाहीये मला. काही पण या आधी असं कधी तिला झालं नव्हतं. नाही झालंय, मागच्या आठवड्यात पण एकदा असं झालंय. हो काही पण मी काय म्हणतो, एकदा आपण जर गेलो तर बरं होईल म्हणजे. अरे लहान असताना तुला पण नाही का असं होत होत. दुर्गा दुर्गा बेटा उठ ना. दुर्गा दुर्गा बाळ दुर्गा, अगं काय होते तुला? आई दुर्गा दुर्गा बाबा तुला तुला बरं वाटत का बाळ? अगं तुला मी कितीदा सांगितलं खाली जाऊ नको. तू तू घरात बसून अभ्यास करत पण तू नाही ऐकत. खरं दुर्गा तू काय करते गे? अस्मिता प्लीज प्लीज जरा शांत हो. दुर्गा बेटा कसं वाटतं तुला? मिहिरची आई थँक्यू. अहो थँक्यू काय, जसा मिहिर तशीच दुर्गा. काळजी घ्या तिची. चल रे सारखं खेळायला पाहिजे. सुद्धा लागली आता. आणा तिला आतमध्ये मी देते औषध. हे दुर्गा बाळा बरं वाटतं ना तुला? हो बाबा बेटा. दुर्गा मला बरं वाटत. नेहा इतकी वर्ष ऑपरेशन करतोय मी, पण हे ओपन हार्ट सर्जरी ना मला नेहमी चॅलेंजिंग वाटतो. तुम्ही किती अनुभवी आहात सर, तुम्हाला काय अवघड? असं काही नसतं काही. प्रश्न अवघड असण्याचा नाहीये. ते साहित्यिक म्हणतात ना, हृदय वसंत फुलताना किंवा हृदयाच्या जवळ वगैरे. काय आहे, आपण हृदयाला हाताळत असतो. समजा इकडचं तिकडं झालं ना तर त्या वसंताचा ग्रीष्म कधी होईल काही सांगता येत नाही. पण सर तुम्ही आमच्यासाठी आयडॉल आहात, अजून बरंच काही शिकायचं तुमच्याकडून. डॉक्टरनी विज्ञानावरती आणि त्याच्या कौशल्यावरती नेहमी विश्वास ठेवायचा. तो जर ठेवला ना तर काहीही काळजी करायची गरज नाही. कळलं? हो पण सर प्रत्येक वेळेला नशीब सोबत देईल असं नाही ना. शेवटी काय सगळं त्याच्या हातात. कम ऑन नेहा, तू डॉक्टर आहेस, प्रॅक्टिकल. त्याचा काय संबंध आला?
नाही म्हणजे आशीर्वाद मी समजू शकतो, पण एका डॉक्टरनं असा विचार करणं हे बरोबर नाहीये. तुला जो काही चमत्कार दाखवायचा आहे ना तो मेडिकल सायन्सने दाखवायचा. काय? अरे बापरे, मी काय चुकीचं बोललो का? आय एम सॉरी इफ यू गेट ऑफेंडेड. नाही सर, पण एक प्रश्न आहे. आता आणखीन नवीन प्रश्न का? शेवटचा. ठीक आहे, विचार. सर म्हणजे तुम्हाला कधीच कोणत्याही ऑपरेशनचं टेन्शन आलं नाही? कधीच नाही, कधी आलं नाही आणि येणारही नाही. अगदी माझ्या समोर माझ्या जवळचा नातेवाईक जरी आला, त्याचं ऑपरेशन असलं आणि किती अवघड असलं तरीही मला टेन्शन येणार नाही. येस सर, म्हणून तर तुम्ही आमचे गुरु आहात. हो का? जरा गुरुचं ऐका, काहीतरी काम करा. चला. जन्म आणि मृत्यू कुणालाही चुकलेले नाही, पण आपल्याला मिळालेलं आयुष्य सुंदर करणं हे आपल्या हातात आहे. त्यासाठी अर्थातच जगाचा निर्माता असलेल्या परमेश्वराची साथ खूप मोलाची असते. डॉक्टर अमित हे पेशंटचा प्राण वाचवणारे देवदूतच. त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर खूप विश्वास होता. म्हणजे शस्त्रक्रिया करणं हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग असलं तरी अत्यंत अवघड काम नक्कीच नव्हतं. कदाचित परमेश्वराच्या रचनेचं महत्व पटेल अशी एखादी घटना डॉक्टरांच्या आयुष्यात घडणं असून बाकी होत. नमस्ते तू महामाये श्री पीठे सुर पूजिते, शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आई महालक्ष्मी, माझ्या दुर्गेला सर्व सुख दे, सर्व काही मिळून दे तिला. किती धावतेस अग, त्रास होईल तुला. अग आई, एकदाच त्रास झाला होता आणि आता तर मी घरी आहे, नाही होणार मला त्रास. अग दुर्गा, तुला आईचं ऐकायचंय की कडू औषध प्यायचंय? कडू औषध नको नको. चल, तुला शुभम करोती म्हणायचंय ना, चल सुरू करू. अग ती घरी बसून कंटाळली असेल, म्हणू दे, हात जोड बघू. आता मी सांगते तसं म्हण. शुभं करोति कल्याणम, शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय, शत्रुबुद्धि विनाशाय, दीपज्योति नमोस्तुते, दीपज्योति नमोस्तुते. वा छान म्हटलं. ए आजी, हा देवी कुठे असते ग? देवी? देवी तर आपल्या हृदयात असते. हृदयात? मग माझ्या पण असेल का? हो तर, असणारच. वाव, किती छान ना. कुठे? इथे. अगदी बरोबर. दुर्गाताई, दुर्गाताई, चल ना कार्ती सगळे वेट करताय. ए आई, जाऊ का ग खेळायला? अगं तुला माझं उत्तर माहितीये ना, मग कशाला हट्ट करतेस? अगं आई, मी आता झाली आहे ना बरी, कंटाळलाय ग घरी बसून. जाऊ दे ना. अगं त्रास होईल तुला. मी आल्यावर जास्त होमवर्क करते, प्लीज जाऊ दे ना ग. नो आई. काय चाललंय माझ्या दुर्गुच? बाबू, मी जाऊ खेळायला. त्याला मस्का मारू नको, मी सांगितलं ना नाही तर नाही जायचं. जाऊ दे ग, कंटाळले असेल बिचारी घरात बसून. सोनू जा, पण पटकन यायचा. ओके चल मी. चल दुर्गाताई. दुर्गा, अगं दुर्गा, जास्त धावपळ करू नको, त्रास होईल तुझा. मी मुलगी ना, ऐकायची नाही. आई मी बघून येते. दुर्गाला दादा अहो येते. हो काय मातोश्री, काय चाललंय? वा वा वा, देवीसाठी वाती वाटत. आलास, दमलास का? जरा चहा मिळाला तर बरं होईल. हो करते.
खेळता खेळता धाप लागण्याचा त्रास दुर्गाला एक दोनदा झाला होता. त्यावेळेस आजीने घरगुती औषधं दिली, फॅमिली डॉक्टरचं औषधही सुरू केलं. आता दुर्गा तशी बरी होती, पण अस्मिताला तिची काळजी वाटायची म्हणून ती तिला खेळायला सोडत नव्हती. पण त्या दिवशी दुर्गाने खूपच हट्ट केला. दुर्गा खेळायला गेली आणि अस्मिताच्या मनातली भीती खरी ठरली. खेळता खेळता दुर्गा कोसळली. शशांकला डॉक्टर अमितची आठवण झाली. त्याने लगेच त्यांना फोन लावला आणि दुर्गाला डॉक्टर अमितच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. अमित गुड गुड, तुझ्या घेऊन यायलाच बरं वाटलं. एक काम कर, आपण हिच्या टेस्ट करूया, म्हणजे ट्रीटमेंट काय द्यायची ठरवू शकू आपण, ठीक आहे? अरे पण हे असं अचानक काय झालं असेल तिला? अरे तू म्हणत असं दोन वेळा त्रास झाला होता म्हणून. हो बघ, काही काळजी करू नकोस, घाबरायचं काही कारण नाही आहे, मी आहे ना इथे. आपण फक्त टेस्ट होईपर्यंत तिला ऍडमिट करायला लागेल, ठीक आहे? सचिन घेऊन चल, तू फॉर्मॅलिटी करू नका. चल सचिन तिला घेऊन चल, प्लीज मी थांबायचे. मला सांग, दुर्गाला हा असा त्रास याआधी किती वेळा झाला होता? आधी काय तसं लक्षात आलं नाही, पण पण काही दिवसात दोनदा झालंय. डॉक्टर, दुर्गाला काय झालंय? तिचे रिपोर्ट्स नॉर्मल नाही आहेत का? हे बघा बहिणी, दुर्गाला धाप लागणं हे वर्करने जरी साधं वाटत असलं तरी हे तितकंसं साधं नाहीये. जे रिपोर्ट्स जे दाखवतात त्यानुसार दुर्गाच्या हृदयामध्ये छिद्र आहे. काय? आणि आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करणं गरजेचं आहे. ऑपरेशन? ती खूप लहान आहे ओ डॉक्टर. बहिणी, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटतं या क्षणी, पण पण दुर्गा ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला ऑपरेशनशिवाय पर्याय नाहीये. डॉक्टर, असं कसं झालं असेल तिला? हे बघा, बऱ्याचदा हे हृदयाचं छिद्र हे जन्मतः असतं. हृदयाचे दोन भाग करणारी जी भिंत असते त्या भिंतीला छिद्र आहे आणि ह्यासाठी ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाहीये. अमित, तू जो निर्णय घेशील तो 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 मान्य आहे आम्हाला. फक्त आमच्या दुर्गाला व्यवस्थित कर, तिला बरी कर, होईल ना रे ती बरी? आपल्याकडनं आपण सगळे प्रयत्न करणार आहोत शशांक. फक्त फक्त काय? फक्त एक गोष्ट आहे, दिस इज गोइंग टू बी अ ओपन हार्ट सर्जरी. ही ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार आहे. डोंट वरी, आपल्याकडे ॲडव्हान्स मशिनरी आहे, स्किल्ड डॉक्टर्स आहेत, पण अशा ह्या केसेसमध्ये सक्सेस रेशो हा 30% असतो. यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. तुम्ही दोघांनी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. अरे कसं स्ट्रॉंग हो अमित? अरे ते बिचार माझं पिल्लू. आय कॅन अंडरस्टँड, मला कळू शकतं तुम्हाला काय वाटतंय ते, पण यावेळेला आपल्याला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट बहिणी, दुर्गाला यातलं काहीही करता कामा नये. प्लीज, तिला न सांगता आपल्याला हे करावं लागेल. रेडी? तिचा बर्थडे होता रे परवा आता. ओके, सो तू रिसेप्शनला जाऊन कन्सेंट फॉर्म भर, बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर, मी ऑपरेशनची तयारी करतो. हां नाही, ऑपरेशन थिएटर रेडी करा. ओके. Thank you.
आई तू रडतीयस? नाही ग बाळा, मी नाही रडत. मला माहितीये तू रडतीयस आणि तू का रडतीयस ना हे पण माहितीये. का? आता चॉकलेट काका माझं ऑपरेशन करणार आहे. तुला कोणी सांगितलं? मला कोणीच सांगितलं नाही. मला माहितीये चॉकलेट काकाच तर बोलत होता की तो ऑपरेशन करतो आणि आता आपण इथे आलो आहे म्हणजे ऑपरेशनच करणार ना. आई तू माझ्या ऑपरेशनला घाबरतीयस का? नाही ग बाळ, मी नाही घाबरत. मग तू अशी का रडतीयस? तुला माझी काळजी वाटते का? सांग ना, तू नको करूस माझी काळजी. मी नाही घाबरणार, मला बरं वाटेल. हो ग राणी, माझ्या दुर्गाला काही होणार नाही. तू झोप, तू शांत. आईला सांग ना, ती भित्री आहे. मला बरं वाटणार रे. हो बेटा, तुला काही होणार नाही. पण हा, मला जेव्हा बरं वाटेल ना तर मला अडवायचं नाही. हा प्रॉमिस? प्रॉमिस. आमची चिमणी कशी आहेस बाळा? मी मस्त म्हणजे. तू कसा आहेस चॉकलेट काका? चॉकलेट काका? हो, तू माझा चॉकलेट काका आहे आणि मी त्याची चिमणी. नुसती चिमणी नाही बर का, चिवचिव करणारी चिमणी आहे ती. चिवचिव करतीये तू माहितीये का नेहा? एका मुलीची मज्जा आहे बाबा. का बर? वाढदिवस आहे तिचा की नाही? पण तू येणार आहेस ना? म्हणजे काय, येणार आहे मी. तिच्यासाठी मोठ गिफ्ट घेणार आहे पण आता नाही. है ना? मग ऑपरेशन झाल्यानंतर? ऑपरेशन तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं नाही, मला कळलं. हे वेडा भाई, अगं ऑपरेशन वगैरे काही नाही. काही अन्ना तुला एक असं खेळण्यातलं असं एक असं छोटंसं इंजेक्शन असं तू चुकून टोचणार आहे. तुझा तो मित्र कोण सोसायटीमधला? मिहीर. हां, तू त्याला करतेस ना तसं. काही त्रास होणार नाही आहे. मी रडणार नाही, पण ऑपरेशन झाल्यानंतर तू मला चॉकलेट देशील ना? नक्की देईन चॉकलेट. राईट हँड प्रॉमिस. काका, तू आता माझं हार्ट बघणार ना? काका बोलणार रे. हो काग, माझ्या हार्ट मध्ये ना एक देवी आहे. आजीनेच सांगितलं होतं मला, जर तुला ती दिसली ना तर मला सांग नंतर ती कशी दिसते. नक्की सांगे. सिस्टर, ऑपरेशनची तयारी करा. हा, हे बघ आता बोलायचं नाही. हा,
शांतपणे झोपायचं. काही त्रास होणार नाही तुला सिस्टर. एनेस्थेशिया. निहा, आजपर्यंत कुठलंही ऑपरेशन करताना कधी टेन्शन नाही आलं. पुरीनी मन हिलावून घेतलं का? डोंट वरी सर. आई अब्बा बाई, दुर्गा हा तुझाच प्रसाद आहे आई. तू नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिलीस आई. आज तिच्या आणि आमच्या कसोटीचा प्रश्न आहे आई. आई तिच्या पाठीशी उभी राहिली. माझ्या दुर्गाला वाचव आई. माझ्या दुर्गाला वाचव. ब्लीडिंग खूप होतंय. मला खूप भीती वाटते. आपली दुर्गा बरी होईल ना? काही नाही होणार तिला. माझ्या दुर्गाला काही होणार नाही. आणि जोपर्यंत मी माझ्या दुर्गाचं तोंड बघत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. Oh my god, it's going down. BP niche aa raha hai. Operation झाल्यानंतर तुम्हाला चॉकलेट देशील ना? नक्की देईन चॉकलेट. Right hand promise. माझ्या हार्ट मध्ये ना एक देवी आहे. आजीनेच सांगितलं होतं मला, जर तुला ती दिसली ना तर मला सांग, नंतर ती कशी दिसते. शिव क्रिटिकल होती. नर्स, नर्स सपोर्ट सिस्टम दे दो. टू मच ऑफ ब्लीडिंग. इंजेक्शन दो, इंजेक्शन दो. It's falling down. It's falling down. Durga.
दुर्गा दुर्गा सिस्टर सिस्टर बीपी चेक करा दुर्गा सगळं संपलं हरलो मी काही नाही करू शकलो हिच्या बाबतीत तरी असं व्हायला नको शिंदेच्या हृदयातली जी कोण देवी असेल तिथे मी तुला विनवणी करतो आजपर्यंत मी कधी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला मी नेहमी माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला आणि पुढे जात गेलो पण आज मी तुला विनवणी करतो माझ्या चिमणीचा खूप विश्वास आहे ग तुझ्या विश्वासाला तडा देऊ नकोस मी प्रार्थना करतो तुला माझ्या चिमणीला बरं कर जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी सर ऍडमिट चालू झाले काय सिस्टर सपोर्ट सिस्टर लावा सिस्टर दुर्गा दुर्गा परत आली दुर्गा परत आली डॉक्टर सर येत आहे अमित अमित दुर्गा काळजी करू नकोस दुर्गा व्यवस्थित आहे शी इज आउट ऑफ डेंजर आई महालक्ष्मीची कृपा अमित तुझे खूप उपकार झाले अरे अरे तुला माहित नाही तू आमच्यासाठी काय केलंयस शशांक मी काहीच केलं नाहीये मी काय केलंय अरे असं काय म्हणतोस तू तुझ्यामुळे आमच्या आमच्या दुर्गाचा जीव वाचला तुला खरं सांगतो मी डॉक्टर म्हणून मी सगळे प्रयत्न केले होते पण दुर्गाचे प्राण खरंच जर वाचले असतील ना तर ते तिच्या हृदयातल्या देवीमुळे हृदयातल्या देवीमुळे म्हणजे ज्या देवीची तुम्ही भक्ती करता ना त्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळालंय तुला सांगतो शशांक आम्ही सगळे होप सोडले होते पण अचानक चमत्कार घडावा तसं घडलं आणि त्यामुळे आपली चिमणी मरणाच्या दारातून परत आलीये पण एक मात्र आहे तिला विश्रांतीची अतिशय गरज आहे
त्या तिने पूर्ण विश्रांती घेतली आणि ती बरी झाली ना की मग बघा आपली चिमणी आकाशाला गवसणी घालते का नाही, मग तिची भरारी कुणीही थांबवू शकणार नाही, अगदी कुणीही. येतो मी. आई अंबाबाईची कृपा. आई चॉकलेट काका कुठे आहे? तो मला भेटायला पण आला नाहीये. त्यांनी मला प्रॉमिस पण केलं होत. कसला प्रॉमिस? कि तुम्हाला चॉकलेट देणार होता. अगं ते बिझी असतात, त्यांना किती काम असत. पण मला चॉकलेट हवंय. आणि चॉकलेट माझ्याकडे आहे. वाव चॉकलेट काका. ए घ्या, तुला वाटलं मी विसरलो. घे. बघितलं का बरी झाली चिमणीची चिवचिव परत सुरू झाली. हो थँक्यू चॉकलेट काका. वेलकम. चॉकलेट काका काय, अगं डॉक्टर काका म्हणता ना. अरे असू दे रे, चालत, आवडत मला. बाय द वे बिलीड हॅपी बर्थडे. थँक्यू. बर आता एक काम करायचं, आईच आजीच आणि बाबाच तिघांचही ऐकायचं. जास्ती दंगा मस्ती करायची नाही, थोडं घ्यायला हरकत नाही, पण अभ्यासही करायचा आणि विश्रांती घ्यायची. काय येतो रे शशांक? चॉकलेट काका आणखी एक प्रॉमिस राहिलं ना माझ. आता कुठलं प्रॉमिस? तुला ती माझ्या हार्ट मधली देवी दिसली का? तू मला सांगणार होतस ना ती कशी दिसते. ऍक्च्युली ऑपरेशनच्या आधी तिला मी एक प्रॉमिस दिलं होतं. बाळा, देव हा बघायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. आणि तो मी अनुभवला तुझ्या ऑपरेशनच्या वेळेला. आणि देवीचं म्हणाल तर ही आहे ना दुर्गा देवी. बर काळजी घ्यायची. येतो येतो येतो. आई दुर्गा देवी जय हो. सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सारं काही जाणणारी आणि भक्तांच्या दुःखांचं हरण करणारी अशी महालक्ष्मी देवी. तिच्याच कृपेने शशांक आणि अस्मिताला ही गोड मुलगी झाली आणि तिच्यावर आलेलं संकटही देवीच्याच आशीर्वादानं दूर झालं. परमेश्वरावर असणाऱ्या भक्तांच्या भक्तीची ताकद इतकी मोठी असते की अशक्य परिस्थितीतही मार्ग निघतो आणि आयुष्य सुखी होतं. याचा प्रत्यय शशांक आणि अस्मिता बरोबरच डॉक्टर अमित यांनाही आला आणि त्यांनी त्या अनामिक शक्तीला वंदन केलं. उपचारानंतर दुर्गा पूर्ण बरी झाली आणि आई वडिलांना त्यांची हस्ती खेळती लाडकी लेख परत मिळाली.